अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तहसीलदार कार्यालयाचे कर्तव्यदक्ष निवासी नायब तहसीलदार परमेश्वर कासुडे यांची नाशिक येथे बदली झाली आहे। यानिमित्त त्यांना जामनेर महसूल कर्मचारी आणि मित्रमंडळींकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला। शहरातील बोहरा मंगल कार्यालयामध्ये यानिमित्त त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नामदेव टिळेकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जे के चव्हाण साहेब, तालुका कृषी अधिकारी जाधव, आर एन टी दिनूनाना पाटील, हिरेअप्पा आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांनी परमेश्वर कासुडे यांनी केलेल्या सेवा कार्याचा गौरव करत त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। परमेश्वर कासुडे यांनी सुद्धा निरोप समारंभाला उत्तर देताना जामनेर तालुक्यातील जनतेशी जुळलेले प्रेम आणि आलेला अनुभव कधीही विसरणार नाही हे सांगितले। कार्यक्रमाला महसूल विभागातील कर्मचाऱ्यांसह पत्रकार बांधव आणि राजकीय पदाधिकारी उपस्थित होते। सर्वांनी परमेश्वर कासुडे यांना निरोप देत शुभेच्छा दिल्या। खरं म्हणजे आदरणीय कासुडे साहेब, प्रोबेशनवरती जामनेर तहसीलदार महसूल नायब तहसीलदार म्हणून या ठिकाणी नियुक्त झाले। प्रोबेशन संपला आणि याच ठिकाणी त्यांना नियुक्ती मिळाली। पाहता पाहता 7 वर्षांचा कालावधी निघून गेला। खरं म्हणजे या 7 वर्षाचा हा कालावधी, या 7 वर्षामध्ये या तहसीलमधले, या तहसील विभागातले, ह्या जामनेर तालुक्यातल्या किती लोकांशी कासुडे साहेबांनी आपले स्नेहबंध बांधले असतील। खरं म्हणजे सांगता येणार नाही। फक्त तहसील विभागच नाही, राजकीय क्षेत्रातही, सामाजिक क्षेत्रातही, शैक्षणिक क्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रात, अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्या लोकांशी एक शासकीय अधिकारी किती चांगले संबंध ठेवू शकतो, पर्सनल लेवलवर किती लोकांशी जुळून घेऊ शकतो आणि किती लोकांच्या कामात पडू शकतो, याचं एक आदर्श उदाहरण आमच्या आदरणीय कासुडे साहेबांनी या ठिकाणी घालून दिलेलं आहे। आणि खरोखरच आम्हाला सार्थ अभिमान वाटतो की आमच्या जामनेर तहसीलला आदरणीय कासुडे साहेबांसारखा एक अतिशय कर्तव्य तत्पर, सर्वांशी मिळून मिसळून वागणारा, एक अजात शत्रू असं व्यक्तिमत्व त्यांच्या रूपाने आम्हाला मिळालं आणि आम्ही खऱ्या अर्थानं खूप भाग्यवान आम्हाला समजतो। खरं तर बऱ्याच वेळा आम्ही जेव्हा तहसीलदार साहेब आणि कासुडे साहेब यांची हसी मजाक, एकमेकांशी त्यांचं जे हितगुज बऱ्याच वेळा आम्ही अनुभवतो आणि खरंच वाटतं की एवढं म्युच्युअल रिस्पेक्ट, एवढं म्युच्युअल अंडरस्टँडिंग फार थोड्या लोकांमध्ये, फार थोड्या अधिकाऱ्यांमध्ये असं त्या ठिकाणी असतं। बऱ्याच वेळा थोडा तणाव असतो कुठेतरी, त्यांच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्याबद्दलची एक तक्रारीची भावना असते, पण मला नाही असं वाटत की तहसील कर्मचारी बंधू असतील, भगिनी असतील, तलाठी बंधू भगिनी असतील, सर्कल ऑफिसर्स असतील, राजकीय पक्षांचे लोक असतील किंवा कोणीही सामान्य नागरिक कोणी असेल, तो आदरणीय कासुडे साहेबांकडे गेला आणि त्याचं समाधान झालं नाही असं मला नाही वाटत की एखादं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं असेल। मी या ठिकाणी खरोखरच उल्लेख करेल की आदरणीय तहसीलदार साहेबही तेवढ्याच ताकदीनं, तेवढ्याच कर्तव्यनिष्ठेनं आपलं काम करतायत, पण आपल्या सोबत असलेला एक अधिकारी आपल्या समवेत किती लोकांबरोबर किती चांगल्या पद्धतीनं इंटरॅक्शन करतो, किती चांगल्या पद्धतीनं लोकांशी मिळून मिसळून वागतो, तर खरंच सगळ्यांना हेवा वाटावा अशा प्रकारच्या आजची ही सत्कारमूर्ती। आज
आमचे कासुडे साहेब नाशिक तहसीलला नायब तहसीलदार म्हणून निवासी नायब तहसीलदार म्हणून त्यांची ट्रान्सफर होते. आम्हाला त्यांची उत्तरोत्तर प्रगती पाहिजे आहे. त्यांची उत्तरोत्तर प्रगती त्यांची आम्हाला अपेक्षित आहे. आम्हाला दुःख एक खूप चांगल्या मित्राला आम्ही जे आमच्या सदैव संपर्कात असायचे नेहमी आम्हाला भेटायचे त्या मित्राला आम्हाला जामनेरला भेटता येणार नाही. त्या अधिकाऱ्याला आम्हाला जामनेरला भेटता येणार नाही. पण नाशिकला आम्ही कधी गेलो तर ह्या आमच्या मित्राला किंवा आमच्या अधिकारी बंधूंना खरोखरच आम्हाला एका उच्च पदावरती पाहताना एक आणखी मोठा आनंद आम्हाला नक्कीच होईल. या कार्यक्रमाचे साऱ्यांचे लागते कसोडे साहेब त्यांना नुकतंच प्रमोशन मिळालं. एका ढेऱ्याची किंमत काय असते आपल्याला माहिती आहे. त्यांच्या नावात एक नव्हे एकापेक्षा जास्त हिरे आहेत असे आपले हिरे साहेब समोर उपस्थित बघून आणि बघितले. त्यामध्ये निरोप समारंभाला चांगलं म्हणावं का दुःख व्यक्त करावं हा खरा प्रश्न आहे. त्यांच्या बाजूने म्हटलं कासोडे साहेबांच्या जे आज निरोप शोकात आहे त्यांच्या बाजूने जर विचार केला तर त्यांना या गोष्टीचा निश्चित आनंद आहे. पण आपल्या बाजूने जर विचार केला तर त्यांच्यासाठी आनंदाची असणारी गोष्ट आपल्यासाठी निश्चितच दुःखाची आहे. कारण एकतर प्रशासनामध्ये लोकाभिमुख काम करणाऱ्या लोकांची लोकांची संख्या हा झपाट्याने कमी होते आणि त्यात आपल्या तालुक्याचं भाग्य की रेव्हेन्यू सारख्या अवघड डिपार्टमेंटमध्ये लाईन एका रेषे मग तहसीलदार साहेब असतील कासोडे साहेब असतील किंवा आपले तिरुनाना असतील अत्यंत पारदर्शकपणे आणि लोकाभिमुख असं काम करणारी ही त्रिमूर्ती कुठल्याही प्रकारचा अंतर येणार नाही. त्यांच्यापर्यंत आलेल्या ग्रामीण भागातून आलेल्या महिला पुरुष असतील वयोवृद्ध असतील त्यांचं योग्य ते काम हो कि न हो किमान त्याच्याशी दोन शब्द बोल बोलणे होत असेल तर काम करू नये आणि नसेल होत तर त्यात काही वाट सापडते का. आपण काही या नवीन असं काही करून त्याचं काम करून देऊ शकतो का. या भूमिकेतून हे लोक काम करताहेत चांगल्या तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून. या निरोप समारंभ प्रसंगी आपण निरोप
शिपाई काय असते चांगलं माहीत होतं, पण आता चुकीचा आपल्याला सांगणार नाही.
शिपायावर भरोसा ठेवला आणि जामिनात आलो. सांगायची त्याच्यातील भरपूर व्यक्तींना माहीत होतं. आता एकाएकी संपवणं शक्य नव्हतं, परंतु मी अतिशय शांतपणे कधी माझी त्या लोकांनी कधी तक्रार केली नाही, त्यांनी त्यांचा शेती व्यवसाय झाला आणि कधी तो शेती वाढ झाले नाही. अशा प्रकारे मी 2-5 वर्ष कंटिन्यू करत राहिलो. त्यानंतर सगळ्यात चांगलं जे माझ्या गावातून मी काम केलं, तसं आपण आज 20,000 की गावागावातून फोन येतात, कुटुंब आपस आहे जे चेक आपण 20,000 देतो. मला वाटतं ती योजना 2010-11 असेल, परंतु त्यावेळेस जर रजिस्टर पाहिलं तर कधी मला वाटतं 7-8 लोकांना लाभ भेटले होते. योगाने दुर्दैवाने म्हणा सुदैवाने म्हणा, तत्कालीन तहसीलदार साहेबांच्या मुलाचं लग्न होतं आणि माझ्याकडे 2 वर्ष ॲडिशनल 2 महिने ॲडिशनल चार्ज भरला. म्हणजे भाऊसाहेब होते, त्या तिथले कर्मचारी होते. मी ठरवलं की हा जो आकडा आहे आपल्या 2 महिन्याच्या कालावधीत 40 ते 45 द्यायला पाहिजे आणि त्या 2 महिन्यात आपलं डिसेंबर 2014 कालावधी असेल तो आजही ते रजिस्टर पहा. मी त्या 2 महिन्यामध्ये तब्बल 50 लोकांना 20,000 चेक वाटप केले आणि त्यानंतर जी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना जामनेरमध्ये अतिशय ग्राम डेव्हलपमेंट मंडळाधिकारी तालाटे यांच्या माध्यमातून राबवली गेली, त्याचंच फलित म्हणजे आज आपल्याकडे महिन्याला एकही लाभार्थी त्यापासून वंचित राहत नाही. हे काम केल्याचा मला जामनेरमध्ये आनंद आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक निवडणूक असेल, मी तर विनोदाने सांगतो, जामनेरमध्ये भरपूर अधिकारी असतील, वरिष्ठ अधिकारी असतील, परंतु जामनेरमध्ये राहून मी जे इलेक्शन घेतले, मी तर म्हणजे प्रेरणा सर असतील सिनियर, परंतु आपण पण असं इलेक्शन घेण्याचा आपल्याला योग आला नसेल. म्हणजे कोणत्या संस्थेचं मी जामनेरमध्ये इलेक्शन घेतलं नाही असं झालं नाही. जिल्हा परिषद असेल, पंचायत